सर्व सांगलीकरांना माझा नमस्कार. मी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हाधिकारी सांगली जिल्हा बोलतोय. आता सध्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे, परंतु तिथे धोकाजनक परिस्थिती किंवा पूरजनक परिस्थिती सध्या तरी नाही आहे. तर सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे काही सूचना आणि विनंत्या करायच्या आहे, हे खालीलप्रमाणे आहे. पहिला, सर्व प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, पाटबंधारे प्रशासन आणि इतर सर्व डिपार्टमेंट्स जर पुराची परिस्थिती आलं तर ते सांभाळण्यासाठी संपूर्णपणे सतर्क आहे. तर कोणत्याही नागरिकांनी काळजी करायची गरज नाही. आणि दुसरं, सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की आपण पण आपला जर आपली येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पूरची परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याकडला जे सेफ एरियाज आहे आणि जे निवारा केंद्र आहे ते कुठे आहे ते सर्वांनी जाणून घ्यावं आणि त्याचबरोबर रेग्युलरली प्रशासनाच्या सोबत संपर्कमध्ये राहावं. तिसरं, आपला सांगली जिल्ह्यामध्ये एक 4 गाव आहे, तिथे दरड प्रवणची भाग आहे. तिथे ऑलरेडी जिल्हा प्रशासनामार्फत पाहणी करण्यात आलेली आहे आणि तिथे NDRF मार्फत त्या गावकरीला सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सध्या तरी कुठलाही धोका दिसत नाही, परंतु जर शिफ्ट करायची वेळ आली तर नक्की प्रशासनामार्फत सर्वांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात येईल. आणि चौथं, त्याचबरोबर सर्व नागरिकांना हे पण सूचना आहे की आपली आरोग्याची काळजी घेण्यात यावा. फक्त शुद्ध पाणी प्यावी आणि त्यांना गरम करून आणि थंड करून तुम्ही सर्वांनी पाणी घेण्यात यावं. आणि नेक्स्ट, आपला जिल्ह्यामध्ये ऑलरेडी NDRFची एक ऑलरेडी चमू पोहोचलेली आहे आणि ते संभाव्य पूर परिस्थितीच्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी व्हिजिट करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांची सहकार आपल्याकडे आहे, आपदमित्राचे पण ट्रेनिंग झालेली आहे. तर एवढं सर्व कार्य जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे आणि याद्वारे सर्व सांगलीकरांना पुन्हा माझी विनंती राहील की सर्वांनी अलर्ट राहावी आणि कुठलाही काही तुम्हाला अडचण आली संपर्क साधावा स्थानिक प्रशासनाची आणि त्यामध्ये योग्य ती मदत घ्यावी. आणि या पूर्ण कालावधीमध्ये कोणताही अनधिकृत इन्फॉर्मेशन किंवा अफवाच्यावरती विश्वास ठेवू नये. फक्त ते फक्त शासनाच्या मार्फत आणि स्थानिक प्रशासनामार्फत जे इश्यू करणारे माहिती असेल किंवा सूचना आहे फक्त त्यांच्या पालना करण्यात यावं. सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद.